नमस्कार मित्रांनो, यशस्वी स्वीयश अँड मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग 18 आपण पाहणार आहे. त्या दिवशीनंतर प्राजक्ता एकदम गुमसुम झाली होती. कशातच लक्ष नव्हते लागत तिचं. काय ग प्राजक्ता, जेवत का नाहीस तू आजकाल नीट? शोभाने विचारले. भास्कर ही तिला पाहायला लागले. शंका त्यांनाही आली होती. आई जेवते ग, ती घास घेत होत म्हणाली. आईबाबांना काळजी नको म्हणून इकडचा तिकडचा विषय काढून ती बोलत हळूहळू जेवत होती. पण घास तर अडकला होता असं वाटत होतं. आई मी आवर्ती किचन, तू राहू दे, प्राजक्ताने असं म्हणत सगळ्यांच्या प्लेट उचलल्या. त्यांच्या घरात अंगणात छोटासा पाळणा होता. तेथे भास्कर आणि शोभा बसून होते. किचनच्या खिडकीतून त्यांना प्राजक्ता दिसत होती. अहो, खूप दिवसापासून बोलायचं होतं तुमच्याशी एक गोष्ट मला, शोभा म्हणाल्या. बोल ना, काय झाले, भास्कर म्हणाले. इतक्या प्राजक्ता उदास असते, जास्त बोलत नाही, काहीतरी टेन्शन आहे तिला पण आपल्याला सांगत नाही, शोभा म्हणाल्या. जाणवतंय मला शोभा, तिच्या उदास चेहऱ्याला पाहून मीही काळजीत पडलो. बरं, कोणी त्रास देते का तिला, भास्कर म्हणाले. नाही ना, मी स्वतः पाहते तिला, बरोबर ट्युशनला जाते आणि वेळेवर घरी येते, मला मदत करते, मोबाईलही कुठेतरी पडून असतो. किती वेळा तर मी स्वतः तिला नेऊन देत, कुणाचा फोन आला तर की कळत नाही काय झाले. आणि वरून झोपेत चालणंही तिचं वाढलंय या आठवड्यात, तर मी स्वतः तिला 3 दारातून परत आणले, शोभा म्हणाल्या. मला बोलायचं होतं, काही दिवसापूर्वी आपले पंत गुरुजी आले होते दुकानावर, त्यांनी काही लग्नाचा विचार आहे का तुमचा असं मला विचारलं. प्राजक्तासाठी काही उत्तम स्थळ आहेत त्यांच्याकडे. आपल्या गावाकडील गुरुजी आहेत, त्यांच्या ओळखीही आहेत, तर सुचवत होते मला. काय करायचं आपण, प्राजक्तासाठी स्थळ पाहायला सुरुवात करायची का? योग्य वयात लग्न केले की बरं असते, भास्कर म्हणाले. तुम्ही माझ्या मनातली बोलले हो, मी सुद्धा हे सुचवत होते. आता तसं या वयात पाहायला सुरुवात केली तर योग्य वेळेपर्यंत चांगले स्थळ मिळेल आपल्याला प्राजक्तासाठी, शोभा म्हणाल्या. हो, बरोबर म्हणतेस, उद्याच बोलवतो पण त्यांना, भास्कर म्हणाले. बाहेर तिचे आई वडील तिच्या लग्नाचे स्वप्न पाहत होती आणि प्राजक्ताकडे स्वतःच्या विचारात काम आवरत होती. काही नोट्स काढायच्या होत्या तिला. मग तिच्या रूममध्ये येऊन ती लॅपटॉपवर माहिती वाचत होती. काही सेमिनारचे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होते, ते पाहण्यासाठी तिने यूट्यूब ओपन केलं तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच ॲड आली. जशी ती ॲड चालू झाली आणि स्किपवर प्राजक्ता क्लिक करणार तसं तिला त्या ॲडमध्ये अमय दिसला. हे गाईज, आय एम अमय सुलताने अँड आसे मेरे प्रोडक्शन हाऊस की नई फिल्म आपके नज़दीकी सिनेमाघर में रिलीज हो रही है. सो जल्दी से जाके आप सीट बुक कर लीजिए, क्योंकि आपके साथ शायद मैं भी रहूँगा उस शो में, तो देर मत कीजिए. सी यू सून, लव यू गाईज. तो व्हिडिओ तिने स्किप केलाच नाही. ज्याच्यापासून पडण्याचा ती विचार करत होती तो पुन्हा पुन्हा तिच्या नजरेसमोर येत होता. आता हे व्हिडिओ पाहून त्या दिवसचं त्याचं सर्व बोलणं तिला पुन्हा ऐकू आलं. त्याला ती आवडते बस हा एकच शब्द आणि एकाच वाक्याचं तिला वारंवार ऐकू येत होतं. लॅपटॉप तसाच बंद करून ती उठून आरशासमोर उभी राहिली. कुठे 3-piece सूटमधला डॅशिंग अमय आणि कुठे ती साधीशी स्वतःच्या प्रतिबिंबाला आरशात पाहत स्वतःच हसू लागली. तिच्या बाह्या रुपयाला आकर्षित व्हावं असं काहीच नव्हतं तिच्याकडे असं तिला वाटत होतं. पण तसं नव्हतं तिच्यातली निरागसता, तर तिच्या प्रेमात पडल्या भाग पाडत होती. प्रणयचं दुर्दैव होतं की त्याने प्राजक्ताची निरागसता टिपली नाही.
पण अमय तसं नव्हतं. तिचे शांत चेहरा, तिचा शांत स्वभाव हे तिचं खरं सौंदर्य होतं. तिच्या आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. नजरेतला शांतपणा समोरच्या नजरेला भावून जात होता. तुम्ही काय म्हणत होता ते काहीच कळत नाही, पण एक गोष्ट मात्र खरी आहे, मिस्टर अमय सुलतानी, तुम्हाला मी आवडते हे साफ खोटं आहे. काही स्वार्थ असेल तुमचा तर तेसुद्धा मला माहिती नाही, कारण मी गरीब घरातली मुलगी, साधीशी दिसणारी, तुमच्या स्टेटसला मॅच न होणारी, आणि अशा मुलीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर हे कुठे तरी चुकीचे आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मी तुमच्या जाळ्यात अडकणार नाही. स्वतःच्या निश्चयावर ती ठाम झाली. इकडं अमय स्विमिंग करत होता त्याच्याच घरात असलेल्या पूलमध्ये. गेट आऊट जसे प्राजक्ताला काही वाक्य आठवत होते तसेच त्यालाही आठवत होतं. का कसं काय ती मला आऊट करू शकते? मी कन्फन्स केल्यावरही ती मला नाही म्हणाली. तो चिरून अजूनही सपासपा स्विमिंग करत होता. स्विमिंग केल्यानंतर अमय तेथे बाहेर आला आणि अंगावर बाथरोब चढवून तिथल्याच कौचवर तो आडवा झाला. रात्र झालेल्या निळ्या आकाशात तो पाहत होता. चांदण्याने भरलेल्या आकाशात नजर जाताच प्राजक्ताची आठवण प्रकर्षणाने जाणवायला लागली. त्याच्या ड्रिक्स सेटअप सगळे करून ठेवला होता. तो आज ड्रिंक करायला स्वतःहून म्हणाला होता. जास्त रेसलेस वाटलं तेव्हा तो ड्रिंक करायचा नेहमी. घ्यावीची सवय नव्हती आणि मनात जर का खूप दुःख असेल तर ते दुःख कमी करण्यासाठी तो ड्रिंकचा आधार घ्यायचा. आज त्याने त्याची ड्रिंक घेतली. दोन पॅक पिल्यावर त्याच्या मनात कुठेतरी थोडीशी शांतता वाटायला लागली. डोळे बंद करून तो कॉचवर मागे डोकं टेकून बसला. डॉक्टरांनी जे वाक्य बोलले ते तसेच ऐकू येत होते. त्याला त्याची चूक उमगली होती जी त्या दिवशी डॉक्टरांनी स्वतः त्याच्या निदर्शनात आणून दिली होती. त्यालाही वाटलं नव्हतं की खरंच आपण चूक केलेली आहे. अमय असा डिफरेट होऊन कुठल्याही क्षणी आपलं प्रेम व्यक्त केलं तर त्याला काही अर्थ नसतो. समोरच्याच्या मनात आपल्याबद्दल काय आहे हेही जाणून घ्यायला हवं असतं. तिने कधी तुला तसं सिग्नल दिला का? तुमच्या आतापर्यंत फक्त 2 किंवा 3 भेटी झाल्या असतील, पण या 3 भेटीमध्ये जशी की तुला तशी तसं तिला थोडी आवडायला लागलाय की ती लगेच तुझ्या प्रपोजलला ॲक्सेप्ट करेल. जर ते एखाद्या मिडल क्लास फॅमिलीमधून आली असेल त्यांना ज्याने कितीतरी बंधनात जगावं लागत असेल आणि तू व्यक्त केलेलं प्रेम तिने स्वीकारून होकार देऊन ती तुझ्या मिठीत असेल तुझा गैरसमज आहे. अमय तिची मनस्थिती तिच्या परिस्थिती हे सगळे पाहून सगळं बोलत असतात आणि खरं कारण म्हणजे तुझी चूक तेथे झाली. तुझ्या घरी पूजेच्या दरम्यान जो काही तमाशा झाला तुझ्या वडिलांनी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तू थोडाफार डिस्टर्ब झाला. तुला वाटलं की तुला जबरदस्ती लग्नाच्या बंधनात अडकवतील घरचे आणि त्यामुळे तू लवकरात लवकर प्राजक्ताशी बोलण्याचा प्रयत्न केला जिथे तुझी चूक. आता त्याला कळले की कुठे तो चुकला होता. नकळत डोळे भरायला लागले होते. प्राजक्ताशी पुन्हा भेट होईल का? अमयची फिल्म रिलीज झाली होती आणि निश्चित प्रेक्षकांनी छान प्रतिसाद दिला होता फिल्मला. अगदी आठवड्यातच फिल्म करोडाचे बिझनेस केला होता. अर्थात एक सक्सेसफुल पार्टीही ठेवली होती. अमयने सर्व श्रेय त्याच्या टीमला, डायरेक्टरला, कलाकाराला, सहकार्याकडं आणि इतर डिपार्टमेंटचे आभार मानले होते. सक्सेस पार्टी म्हणजे ड्रिंक, डिस्को, डान्स सगळे काही आलं. सगळे त्यात व्यस्त होते. एकीकडे आता हात ड्रिंकचा ग्लास घेऊन फक्त बघत होता. स्टेजवर थिरकणारे कपल्स पाहून आज त्याला त्याच्या आयुष्यात असलेल्या गंभीरतेची जाणीव झाली होती. आज त्याची लाईफ पार्टनर असती तर तिच्या साथीने सक्सेस मिळवण्यात काही वेळ आनंद आपला असता असं त्याला वाटून गेलं. काही कपल डान्स करत होते, काही प्रेमात धुंद झाले होते. त्याच्याच फिल्मच्या सेटवर पिक्चरमध्ये काम करणाऱ्या हिरो हिरोईनचं सूत जुटलं होतं. ते सुद्धा क्रोजी
डान्स करत होती. त्याच्या रोमांस पाहून नाही म्हटलं तरी ठिकाणी स्वतःला इमॅजिन करून हे झालं होतं. आयुष्याच्या एका वळणावर प्रकर्षाने साथीदाराच्या गर्द भासते आणि अमय सध्या त्या वळणावर उभा होता. हातात पैसा होता, संपत्ती होती, ऐश्वर होतं, सगळे सुख होतं, पण एकटेपणा घालविण्यासाठी एक साथीदार नव्हता. यंगमॅन ही फिल्म 100 करोड क्लबमध्ये उद्या सामील होईल. चिअर्स. कुमार अमयला जवळ येत म्हणाला, हो मला कल्पना नव्हती ही फिल्म 1 आठवड्यात क्लबमध्ये जाईल. अमय म्हणाला, तसं तुझ्या व्हिडिओने या फिल्मला अजून पॉप्युलर केलं. हां अमय. कुमार म्हणाला, व्हिडिओ कुठला व्हिडिओ? अमयला काही कळले नाही. डोंट टेल मी अमय तुझ्या व्हायरल व्हिडिओबद्दल तुला माहिती नाही? मला वाटलं की फिल्मला पब्लिसिटी मिळावी म्हणून एडिट व्हिडिओ आहे तो. कुमार स्वतःचा फोन काढत म्हणाला, व्हिडिओ शोधू लागला. कुमार काय आहे हे दाखवशील का? हे बघ, अमयने व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओ पूर्ण पाहिला तेव्हा त्याला कळलं की तो कोणता व्हिडिओ होता. तो मुलीच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या अमय सुलताने अशी ओळख झाली होती त्याची. व्हिडिओ प्राजक्ताच्या क्लाससमोरच होता आणि त्यात त्या प्राजक्ताला सावरतापासून दीपालीचे वडिलांना मारण्याचं, दीपाला शिक्षणाचा खर्च कबूल करणे येथपर्यंत सगळं होतं. या व्हिडिओचा इम्पॅक्ट इतका होईल असं वाटलं नव्हतं अमयला. पण फिल्म हिट करायची ही टेक्निक छान आहे, कुमार हसत म्हणाला आणि तो तसाच निघून गेला. अमय हरवल्यासारखा वाटत होता. व्हिडिओ असा व्हायरल होईल याची कल्पना नव्हती त्याला. प्राजक्ताचा चेहरा डोळ्यासमोर तरळला. तसं पटकन भानावर येत तो तिच्या घराकडे निघाला. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा.